तायडे हे घटस्फोटाचे पेपर हे मी तुझ्या समोर फाडते. करते ही मूर्ख बाई, मी जहीच्या जागी असते ना तर अशी चूक कधीच केली नसते. पण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. सुशीला, हीच एक संधी आहे तुझ्याकडं डाव पलटवण्याची. काय गत आहे एवढा कसला विचार करतेस? अजून मी विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? का करतेस तू हे सगळं? इथं मी साहेबांना घटस्फोट द्यावा म्हणून माझ्या पाठीवर असणारी तू आज तेच घटस्फोटाचे कागद असे फाडून टाकते असा विश्वास ठेव. सांग ना, कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? अगं, लग्न झाल्यानंतर काही दिवसातच माझ्या नवऱ्याला फेतून दुसरा संसार मांडणारी बाई तू होत आहे. तरुणपणात माझ्याकडनं झाल्या चुका, भुलले मी सरकारांना. हे बघ तायडे, आता त्या चुकांबद्दल तुझ्या पुढे मी फक्त माफी मागू शकते. माझ्या चुका पत्रात घे. तुला कळत कस नाहीये ग, बहिणी होत आपण आणि म्हणूनच तर मी तुला पोलिसांच्या तावडीत न वाचवलं ना ग. सगळ्यांसमोर त्या पिंकीचं बिंग मी उघड पाडलं तुला वाचवण्यासाठी. अरे खर तर त्या प्रकाराबद्दल मी तुझे आभारच मानायला पाहिजे होते. मीच तुला म्हणायला हवं होत. थँक्यू. तू तुझं बहिणीचं कर्तव्य पार पाडलंस आणि दाखवून दिलंस रक्ताच नात रक्ताच असत. आठवाडीतली ती परकी पोरगी या घरची कधीच होऊ शकत नाही. मग ताडे विचार कसला करतेस? चल मिळव हात, होऊन जाऊ दे दोन बहिणींची युती. एक घाटवाडीतलं द्रक्त मला या घरातच नकोय. तिला या घरातन हकलून देऊ आणि मग सुखानं ना दुःख. बरोबर बोलते सुरेखा, शेवटी रक्त रक्ताकडेच जात. त्या खाटवाडीच्या पोरीशी मला उभ्या जन्मात संबंध नकोय. मग होऊन जाऊ दे दोन बहिणींची युती. दोन बहिणींची नाही, दोन सासवांची युती.